पिंपळगाव बसवंत शहरातील तलाठी कार्यालयात सातबारा दुरुस्तीसाठी 3 दिवसांचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सातबारा ऑनलाईन झाल्यानंतरही काही प्रमाणात अनेक त्रुटी असल्याने या त्रुटी दूर करण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक सातबारा उतार्यांमध्ये वर्षानुवर्षांपासून काही त्रुटी आहेत, त्या दूर करण्याचा विचार लक्षात घेता निफाड तालुक्यात प्रांताधिकारी अर्चना पठारे आणि तहसीलदार शरद घोरपडे यांच्या आदेशानुसार सातबारा दुरुस्ती शिबिर आयोजित केले आहे. या शिबिराअंतर्गत पिंपळगाव बसवंतमध्ये आजपासून 3 दिवसाचे सातबारा दुरुस्ती शिबिर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मंडळ अधिकारी नीलकंठ उगले व तलाठी राकेश बच्चाव यांनी दिली आहे. पिंपळगाव मंडळामध्ये ज्या सातबारामध्ये चुका झाल्या आहेत, हस्तलिखितमधून ऑनलाईन करताना ज्या चुका झाल्या आहेत त्याच्या दुरुस्तीसाठी या कॅम्पचं आयोजन पिंपळगाव मंडळामध्ये करण्यात आलेलं आहे. पिंपळगाव मंडळातील पिंपळगावमध्ये आज उद्या आणि परवा विशेष मोहीम घेऊन हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. ज्या सातबारामध्ये चुका आहेत त्यामध्ये जागेवरच लोकांचे नागरिकांचे अर्ज घेऊन त्या सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. मी पण माझ्या बऱ्यापैकी उतारांमध्ये दुरुस्त ज्या होत्या त्याने लगेच आत्ता अर्ज घेऊन आणि लगेच दुरुस्त करून दिल्या, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि इथून पुढे पण ते सहकार्य सगळ्या नागरिकांना करतील अशी अपेक्षा करतो. आम्ही नागरिकांना पिंपळगावच्या सर्व नागरिकांना विनंती करतो की त्यांनी या योजनेचा या शिबिराचा लाभ घ्यावा की जेणेकरून आपले सातबारे पुन्हा पुन्हा दुरुस्त करण्याची वेळ येणार नाही. त्या सगळ्यांच्यामध्ये जर त्यांनी लाभ घेतला या शिबिरामध्ये तर त्यांचे सगळ्यांचे सातबारे चांगल्या पद्धतीने दुरुस्त होतील आणि जे सातबारे आमच्याकडून शक्य नाही दुरुस्त करायचे अहवाल एकमध्ये असतील ते माननीय तहसीलदारांच्या याच्यामध्ये सुनावणीमध्ये ते दुरुस्त करण्यासाठी मंडळाधिकारी प्रयत्न करतील. दरम्यान अनेक सातबारा उतारामध्ये काही नागरिकांच्या ज्या ज्या त्रुटी असतील त्यांनी त्या पिंपळगाव तलाठी कार्यालयात संपर्क करून या त्रुटी दूर करून घ्याव्यात असे आवाहन पिंपळगाव तलाठी कार्यालयातर्फे करण्यात आले आहे. 9 न्यूजसाठी प्रतिनिधी सुरेश पगारे, पिंपळगाव बसवंत.